असो यांना निवेदन. तर नेहमीप्रमाणे तहसीलदार बाहेर दौऱ्यावर असल्यामुळे तहसीलदारांची भेट झालेली नाही. आमचं शहर शिवसेनेच्या वतीने दिलेले निवेदन नायब तहसीलदार शिराळा पंचायत समिती माजी सभापती श्री सम्राट सिंह नाईक भैया यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक डॉक्टर अनिल खोत, बाबासो गायकवाड, ग्रामपंचायत सदस्य व राष्ट्रवादी युवक संघटना खवरेवाडी. तहसीलदार सौ सोनवणेताई यांनी स्वीकारलेला आहे. मंगळवार दिनांक 15 रोजी तहसीलदारांना निवेदन देण्याच्या निमित्तानं आम्ही गेलो होतो, त्याही दिवशी आमची त्यांची भेट झाली नाही. म्हणून आम्ही सरळ शासकीय धान्य गोदामाला भेट दिली. शासकीय धान्य गोदामामध्ये देखील कार्यालयीन वेळेत जाऊन 11 वाजल्यापासून 12:30 वाजेपर्यंत आम्ही शासकीय गोदामाची पाहणी केली. परंतु या तब्बल 1.5 तासामध्ये एकही अधिकारी शासकीय त्या ठिकाणी जबाबदार व्यक्ती शिपाई असेल, क्लार्क असेल वा आणि कोणी तिथला डोअरकीपर असेल कुणीही त्या ठिकाणी नव्हतं. पाहणी करताना आमच्या लक्षात आलं की या ठिकाणी काही वाहनं पाठीमागच्या बाजूला उभा करून त्यामध्ये धान्य भरलं जातं आणि हे धान्य बाहेर जातं आहे. त्यामुळं आम्ही त्यांच्याकडे चौकशी केली. त्यावेळेला त्यांनी सांगितलं की हा माल आम्ही बोरगावला नेतो, इकडं नेतोय, तिकडं नेतोय. त्यांच्याकडे कुठलेही पुरावे नव्हते, त्यांच्याकडे कुठलाही शासकीय कागद नव्हता. या सगळ्या गोष्टी तुम्ही यापूर्वी पाहिलेल्या आहेत. म्हणून आज पुन्हा तहसीलदारांना निवेदन द्यायचं आणि वस्तुस्थितीचा काय आहे याची माहिती घ्यायची म्हणून आम्ही त्या ठिकाणी गेलेलो होतो. परंतु आजही तहसीलदारांची भेट झालेली नाही. निवेदनामध्ये प्रामुख्यानं जी आमची मागणी आहे ती जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांनी जे प्रसिद्धीपत्रक प्रसिद्ध केलेलं होतं आणि ब गटातील शिधापत्रिकाधारकांना सवलतीच्या दरामध्ये धान्य देण्याचं त्यांनी प्रसिद्ध केलेलं होतं, ते धान्य सरसकट प्रत्येक शिधापत्रिकाधारकाला मिळावं, किमान 5 किलो गहू आणि 5 किलो तांदूळ प्रत्येकाला मिळावा ही आमची प्रमुख मागणी त्यामध्ये होती. ती आम्ही त्यामध्ये लावून धरलेली आहे. निश्चितपणानं जोपर्यंत शिधापत्रिकाधारकाला न्याय मिळत नाही तोपर्यंत अखंड हे आंदोलन सुरू राहणार आहे. परंतु या सगळ्या गोष्टी करत असताना वेगळा प्रकार जो आपल्या समोर आलाय त्याची चौकशी झाली पाहिजे म्हणून आम्ही त्यांच्याकडे मागणी केलेली आहे की आपल्या शासकीय गोदामामध्ये एकूण धान्याचा स्टॉक किती होता. आम्ही मंगळवारी पाहणी केली, त्या दिवशी तुमच्याकडे स्टॉक किती होता आणि त्याच दिवशी संध्याकाळी 12:30 वाजेपर्यंत रात्री तुमचं गोदाम कशासाठी सुरू होतं, 6 गाड्या तुमच्या का बाहेर गेल्या रात्री 12 वाजता आपण कुठल्या दुकानदाराला माल दिला त्याची चौकशी झाली पाहिजे. कोण दुकानदार रात्री 12 वाजता माल घेतो आणि रात्री 12 वाजता आपण शासकीय गोदामातून माल देतो अशी आम्ही त्यांच्याकडे चौकशीची मागणी केली असता त्या ठिकाणी नायब तहसीलदारांनी आम्हाला सांगितलं की आम्हाला 6 वाजल्यानंतर गोदाम उघडायला परवानगी नाही. मग परवानगी नाही तर मग रात्री 12 वाजेपर्यंत का ओपन होतं, माल किती आला किती गेला या सगळ्या गोष्टीचा खुलासा झाला पाहिजे. त्यामुळं त्याची सखोल चौकशी करा म्हणून जिल्हाधिकाऱ्यांच्याकडे आम्ही मागणी केलेली आहे. त्याचबरोबर काही दुकानदारांमध्ये चर्चा आहे की एकाच व्यक्तीकडे 3-3 पदं असल्यामुळं 3-3 विभागाचा चार्ज असल्यामुळं दुकानदारांचं देखील त्या ठिकाणी नुकसान होत आहे. दुकानदारांच्याकडे पैशाची मागणी केली जाते आणि 1000 रुपयांची लूट त्या ठिकाणी काही अधिकाऱ्यांच्याकडून सुरू असल्याची चर्चा आहे. त्याची चौकशी झाली पाहिजे अशी देखील आम्ही त्यामध्ये मागणी केलेली आहे. या सगळ्या मागण्यांचा पाठपुरावा करण्यासाठी आम्ही त्यांना विनंती केलेली आहे. नायब तहसीलदारांनी पुन्हा तहसीलदारांशी आपण चर्चा करू असं आम्हाला आश्वासन दिलेलं आहे. 2 दिवस आम्ही त्यांची वाट पाहू, पुन्हा आम्हाला रस्त्यावर यावं लागेल. निश्चितपणानं जोपर्यंत शिधापत्रिकाधारकांना न्याय मिळणार नाही आणि या तांदळाचा किंवा गव्हाचा जो काही गैरव्यवहार सुरू आहे याचा खुलासा होणार नाही तोपर्यंत हे आंदोलन अखंड चालू ठेवू, एवढंच या निमित्तानं मी आपल्याला सांगतो आणि या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.